युद्धाकडे पाहताना युद्ध हा ही एक प्रॉपोगंडा आहे की युद्ध प्रॉपोगंडाचा एक भाग आहे की प्रॉपोगंडा हा युद्धाचा एक भाग आहे? प्रॉपोगंडा हा युद्धाचा एक भाग आहे. युद्ध खरं आहे कारण हमास आणि इस्रायल आणि त्याच्या आधीही पॅलेस्टिनियन लोक आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ती पार्श्वभूमी न समजता की नुसता प्रोपागंडा केला जाऊ शकत नाही. आज झालं काय तर आज सगळीकडे 5G इंटरनेटमुळे आणि अगदी सैनिकांच्याही हेल्मेटला कॅमेरे लागल्यामुळे तुम्हाला सर्व ठिकाणहून फुटेज उपलब्ध झालेलं आहे ड्रोनच्याद्वारे सगळं फुटेज. आणि त्यामुळे युद्ध बघताना आपण एक व्हिडिओ गेम बघतोय की काय किंवा एक 3D ॲनिमेटेड पिक्चर बघतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. युद्ध सुरू राहील असं म्हटलं तरी युद्ध हे इस्रायलच्या दृष्टीने फार दिवस चालणं बरोबर नाही आहे. अमेरिकेलाही ते नको आहे कारण याच्यात एक सुप्त विचार कोणी करत नाही की चीनचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे. चीनला तैवानचा घास घ्यायचा आहे पण तो घेता येत नाही कारण अमेरिका त्याच्यामध्ये. अमेरिकेला जितकं गुंतून ठेवता येईल तितकं चीन तैवानकडे जाऊ शकतं. त्यामुळे अमेरिकेला फार काळ इथे गुंतून राहायचं नाही आहे. युक्रेनला त्यांनी वाऱ्यावर सोडलेलंच आहे ऑलरेडी. आता इस्रायलचं एकदा काम संपलं की ते तैवानकडे लक्ष द्यायला मोकळे होतील. नमस्कार. MHA MTB गप्पा या नव्या कोरा कार्यक्रमात मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. MHA MTB गप्पा ही आपली मराठी पॉडकास्ट सिरीज आपण चालू करत आहोत आणि आज पहिल्याच एपिसोडसाठी आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि अभ्यासक आणि लेखक आणि प्रसिद्ध यूट्यूबर अनय जोगळेकर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आज आपला विषयही तसा आंतरराष्ट्रीयच आहे. इस्रायल हमासचं युद्ध, त्यातील प्रोपोगांडा आणि सत्य असा विषय घेऊन आपण आज गप्पा मारूया. तर सुरुवातीला मला हे विचारायचं आहे की आखाती देशांमध्ये किंवा भारतापलीकडे दुसरीकडे कुठे युद्ध चालू असेल तर सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येतो की आता 500 टाकी फुल होणार का आणखीन पैसे मोजावे लागणार. तर तरी या युद्धामुळे अजून तरी असं होताना दिसत नाही आहे. दोन गोष्टी असतात. एक तर आपल्याला टाकीत जेव्हा पेट्रोल घालायचं असतं तेव्हा आपल्याला पंपावर पैसे मोजायला लागतात. देशाला जेव्हा ऑइल पाहिजे असतं तेव्हा देश क्रूड ऑइल विकत घेतो पुष्कळदा अरब देशांकडनं किंवा इतर देशांकडनं. तर देश काही एक वेगळी किंमत त्या ऑइलला देतं. त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था त्या किमतीतला किती भाग स्वतः रिचवतं आणि आपल्यापुढे किती पास करतं याच्यावरती फरक पडतो. आतापर्यंत तरी आपल्या पेट्रोलमध्ये जास्त भाववाढ झालेली नाही आहे पण क्रूड ऑईलची किंमत मात्र आता वाढत चाललेली आहे. हे युद्ध जर असंच चालू राहिलं तर मात्र क्रूड ऑईल महाग झालं तर कदाचित आपल्या देशातसुद्धा किमती वाढतील. त्यामुळे जितक्या लवकर युद्ध संपेल तितकं हे सगळ्या जगाच्याच दृष्टीने हिताचं आहे असं मला वाटतं. आता याला आपण युद्ध म्हणतो आहे खरं कारण दोन देश किंवा देशही नाही ते भांडत आहेत एकमेकांशी. एक संघटना आहे आणि एक प्रस्थापित असा देश आहे. तर युद्धाकडे पाहताना युद्ध हा ही एक प्रॉपोगंडा आहे की युद्ध प्रॉपोगंडाचा एक भाग आहे की प्रॉपोगंडा हा युद्धाचा एक भाग आहे? आता असं आहे ना की पूर्वीसारखी युद्ध लढली जात नाहीत कारण इंटरनेट आणि एकूण मीडियाचं प्रस्थ इतकं वाढलेलं आहे की युद्धाची प्रत्येक गोळी पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर न जाते आणि मग माणसाला लागते अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे युद्ध आणि त्याचा प्रचार याच्यावरती खूप जास्ती तज्ज्ञ लोक गोळा झालेली आहेत आणि ते कशा दृष्टीने युद्ध बघायचं त्याचे दोन पक्ष. युद्ध नेहमी दोन पक्षात होतं, देश नसले तरी पक्ष. तर तसंच मीडियामध्येही दोन पक्ष असतात. निष्पक्ष मीडिया मला वाटतं फक्त कल्पनेतच अस्तित्वात आहे असं कदाचित वाटायची वेळ आलेली आहे. तर या दोन पक्षांचा उद्देश असतो की माझी बाजू खरी आणि तुमची खोटी. म्हणजे असं एक विनोदाने सांगतात की देर आर ओनली 2 sides टू ए स्टोरी, माय साईड अँड द रॉंग साईड. तर तसं प्रत्येकजणच तसं म्हणायला जातं. तर त्या दृष्टीने सध्या चालूच आहे. आपल्याला जेव्हा आपण त्याला एक मराठीत एक लेली नावाचा शब्द वापरलेला आहे, लेफ्ट लिबरल. तर लेफ्ट लिबरल एक मीडियाची साईड असते, एक राईटिस्ट साईड असते किंवा सेंटर राईटिस्ट साईड असते, म्हणजे मध्यम पण उजवीकडे झुकलेले. तर दोन्ही या युद्धाचं विश्लेषण आपापल्या पद्धतीने करतायत. आणि तुम्ही एक बघितलं असेल की हे युद्ध नेहमी असं सांगितलं जातं की इस्रायल आता पॅलेस्टिनी लोकांवरती प्रचंड प्रमाणे हल्ला करत आहे पण इथे आधी सुरुवात कोणी केली याबद्दल कोणी म्हणत नाही. साधारण हीच झलक आपण गुजरात दंग्याच्या वेळेला पाहिलेली होती की गुजरात दंगे म्हणायचं, गोधऱ्याचा उल्लेख करायचाच नाही. तर लिबरलची प्रथा आहे की आपल्याला कुठल्या बाजूने बोलायचं आहे त्या बाजूचंच फक्त बोलत राहायचं. तर हे प्रोपागंडा वॉर तर आहेच आणि युद्ध आता आपण जे प्रत्यक्ष युद्ध आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूला जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. प्रोपागंडा हा या युद्धाचा एक भाग आहे. युद्ध खरं आहे कारण हमास आणि इस्रायल आणि त्याच्या आधीही
पॅलेस्टिनियन लोक आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष याला ऐतिहासिक पार्श्वभूमी, आणि ती पार्श्वभूमी न समजता की नुसता प्रोपागंडा केला जाऊ शकत नाही. आज झालं काय तर आज सगळीकडे 5G इंटरनेटमुळे आणि अगदी सैनिकांच्याही हेल्मेटला कॅमेरे लागल्यामुळे तुम्हाला सर्व ठिकाणहून फुटेज उपलब्ध झालेलं आहे, ड्रोनच्याद्वारे सगळं फुटेज. आणि त्यामुळे युद्ध बघताना आपण एक व्हिडिओ गेम बघतोय की काय, किंवा एक 3D ॲनिमेटेड पिक्चर बघतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, एका बाजूला एक आखात म्हणजे मध्यपूर्वेतला एकमेव लोकशाही देश म्हणून ओळख असलेला इस्रायल आहे, आणि दुसरीकडे माहिती देणारा गाझामधनं जी माहिती येते ती हमास या दहशतवादी संघटनेकडून येते. गाझामध्ये जे पॅलेस्टिनियन ऑथॉरिटीचं सरकार होतं ते त्यांनी उलथवून टाकलेलं आहे. तिकडे आरोग्य मंत्रालय होतं, त्या आरोग्य मंत्रालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावलेलं आहे, आणि त्यामुळे गाझा पट्टीत इस्रायलनी हल्ले केले, बॉम्बफेक केल्यावर किती लोक मारले गेले, किती लोक जखमी झाले, ही सगळी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडनं नाही तर हमास या दहशतवादी संघटनेकडनं येते. आणि दुर्दैवाने याच्यात होत आहे काय की आंतरराष्ट्रीय माध्यमही जे गाझामध्ये किंवा गाझाच्या बाहेरनं याचं वार्तांकन करतायत ते एका दहशतवादी संघटनेकडून मिळणाऱ्या माहितीला खरी माहिती म्हणून, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की हमास गाझापट्टीत लोक मरत नाही आहेत, पण त्या माहितीचा स्रोत आहे तो काही एक त्याला खूप विश्वासार्ह असं नाही आहे. याचं एक उदाहरण आपण त्या गाझामध्ये हॉस्पिटलवर इस्रायलने मिसाईल हल्ला केला असा जो प्रोपागंडा चालवला तो आपल्या लक्षात आला, म्हणजे कशा प्रकारे होऊ शकतं. पण हे युद्ध या सगळ्याचा एक परमोच्च कोटीचा बिंदू आहे असं मला वाटतं. ट्विटरवरही काही व्हिडिओज आपण पाहिले तर आहेत की लोक मेकअप करतायत अक्षरशः रक्ताच्या बाटल्या घेऊन आणि पडून राहतायत, आणि काही डेड बॉडीज पडलेल्या आहेत त्यामध्ये सुटतायत असं, म्हणजे जे बॅकएंड शूट असतं ते कुठेतरी लीक झालं आहे असे पण व्हिडिओ झालेत. तर ते निश्चितच म्हणजे हमास अशा प्रकारची यंत्रणा राबवते कारण त्यांचा पूर्ण भर हा प्रचारावर आहे. कारण हमास आणि इस्रायल यांची लष्करी ताकदीच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही, हमासची ताकद इस्रायलच्या 2% पण नाही आहे, आणि त्यामुळे त्यांचं हमासचा प्रयत्न आहे की आपल्या नागरिकांना ढाल म्हणून पुढे उभं करायचं, आणि इस्रायलने हल्ला केल्यावर जास्तीत जास्त निरपराध लोक त्यात कसे मारले गेले हे दाखवायचं, आणि दुसरीकडे इस्रायलच्या निरपराध लोकांवर लक्ष करायचं. आणि त्याच्यामुळे याच्यातनं एक मानसिक युद्धाचा हा भाग आहे तो हमास खूप चांगल्या प्रकारे एक करण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने आपण त्याला भुलून ते फोटो बघून ते व्हिडिओ बघून हा एक भाग आहे, आणि दुसरीकडे तंत्रज्ञानामुळे ज्याला डीप फेक म्हणता येईल, ज्याला AI म्हणता येईल, त्याचाही या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आणि त्याच्यामुळे लोकं बोलत असताना त्यांच्या तोंडात भलतेच शब्द टाकले जाणं किंवा पाठी बॅकग्राऊंड चेक करणं, आणि हे इतकं तंतोतंत असतं की तुम्हाला हे खरं काय खोटं काय हे ओळखण्याचं सामान्य माणसांना तरी ते लक्षात येत नाही. आणि युद्धाच्या वेळेला पत्रकारांवर एवढं प्रेशर असतं की सगळ्यात पहिले बातमी कोण दाखवेल, आणि त्याच्यामुळे अनेकदा त्यांच्याकडे ते तंत्र उपलब्ध असलं तरी त्या स्पर्धेमुळे कदाचित प्रोपागंडा हा एक चालवला जातो, आणि तो या युद्धातला सगळ्यात गंभीर आणि भयंकर अशी ही गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हिडिओज हे व्हायरल झालेले असले की एक सेन्सिटिव्हिटी निर्माण होते किंवा एक सेन्सेशन निर्माण होतं की बघा बघा काय चाललं आहे, कसं त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत, आणि सतत इस्रायलच हमासवर किंवा पॅलेस्टिनी नागरिकांवर अत्याचार करत आहे याचाच प्रसार जास्ती प्रमाणात करण्याचा प्रयत्न होतो आहे. निश्चितच याच्यामध्ये आज काय झालं की प्रत्येक माणसाला आज एक स्वतःची एक वैचारिक एक पार्श्वभूमी आहे, आणि त्यामुळे आता असं झालं की मला सत्य समजून घेण्यात इंटरेस्टच नाही आहे, मला माझी भूमिका कोणतरी एक फोटो सकट व्हिडिओ सकट मांडतोय ते मला बघण्यात इंटरेस्ट आहे, आणि तो ते जर मला दाखवलं तर मी विश्वास ठेवतो, आणि मग ते माझ्यापर्यंत पोचतं ते खरं आहे का खोटं आहे हे बघायची मी तसदी घेत नाही, मी व्हॉट्सअपमधनं फॉरवर्ड करतो. हे याच्यात आज वास्तव आहे, याच्यामध्ये काही नाकारत आहेत. आज सध्या युद्धाची परिस्थिती कशी आहे? आत्ता तरी असं दिसतंय की हमासनी आपली पहिली खेळी केली, आणि मला तरी असं वाटतं की हमासला वाटत होतं की दुसरी खेळी इस्रायल जेव्हा बदल्याची कारवाई करेल तेव्हा त्याचे हमासचे सगळे जे मित्र आहेत ते युनायटेड नेशनमध्ये जाऊन इतकं प्रेशर आणतील की इस्रायलला माघार घ्यायला लागेल. परंतु त्यांच्या दुर्दैवाने इस्रायल माघार घेत नाही आहे आणि ते घेणार पण नाहीत. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे इस्रायलचा हा अपमान इस्रायलला अगदी जिव्हारी झोंबलेला आहे. त्यांच्या 2000 नागरिकांवरती नुसते अत्याचार झाले असे नाही, त्याचं लाईव्ह चित्रण सगळ्या जगाने पाहिलं आहे.
त्यामुळे आता प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे, पुन्हा तुमच्याच त्यांचेच नागरिक त्यांच्याच आया बहिणींवरती असे अत्याचार झालेत तर ते माघार वगैरे काही घ्यायचे नाहीत. युनायटेड नेशन्सची भूमिका आता फार दुटप्पीपणे होत चाललेली आहे, ती पण उघडी पाडली गेली आहे. युनायटेड नेशन्स फक्त म्हणजे बोलतानासुद्धा इस्रायल बॉम्बिंग थांबवा, हमासचं नावसुद्धा घ्यायचं नाही, असे प्रकार खूप झालेले आहेत. आणि परवा इस्रायलच्या युनायटेड नेशनच्या राजदूतांनी तर त्यांचा तो प्रस्तावच फाडून फेकून दिला की तुमची आता किंमत आम्ही करत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत सुद्धा निवडणूक आलेली आहे, त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला सुद्धा काहीतरी डिसायझिव्ह भूमिका घेणं भाग आहे, त्यामुळे हमासच्या या खेळीला यश मिळेल असं दिसत नाही आहे. आणि त्यामुळे युद्धाची परिस्थिती आता इस्रायल हमासला त्यांच्या समाधानाच्या इतकं निपटून काढणार नाही तोपर्यंत काही युद्ध थांबेल असं वाटत नाही आहे. परंतु एक गोष्ट मी सांगतो की युद्धाची व्याप्ती वाढणार नाही याची गॅरंटी आता कोणी देत नाही आहे. येमेनसारख्या अत्यंत थर्ड क्लास देशांनीसुद्धा युद्ध जाहीर केलं आहे, त्यांच्या जाहीर करण्याला महत्त्व नाही आहे, पण हे सेंटिमेंट सगळीकडे पसरू शकतं आणि ते धोकादायक होऊ शकतं. मी थोडक्यात करून दाखवलं हे सेंटिमेंट जागतिक आहे टोटल. तर आता वेस्टर्न मीडियाकडे आपण बघताना, म्हणजे मी यूट्यूबवर बघत होतो तर एक ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनलचं बघितलं आणि एक ब्रिटिश न्यूज चॅनलचं बघितलं. तर ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल जेव्हा ते एक्सप्लेन करतात तेव्हा एका अँगल स्पेसिफिक अँगलनीच इस्रायलच्या बाजूनीच एक्सप्लेन करतात आणि प्रत्येक देश आपण कसा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता हेही त्यात दाखवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ऑस्ट्रेलियन मीडियाच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं की तेव्हा वेस्टर्न ब्लॉकेडच्या इकडे जेव्हा कारवाया होत होत्या तेव्हा ऑस्ट्रेलियानी पुढाकार घेऊन तिकडे सैन्य पाठवलं होतं किंवा तिथे मदत केली होती. तर इतरही देश याच्यामध्ये काय म्हणता येईल, सायलेंटली पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा हे व्हिडिओजच्या माध्यमातून? मला वाटतं सगळ्या देशांना आता खुमखुमी आहे की आपण जगाचे दोन विभाग पडलेले स्पष्ट दिसत आहेत आणि ते नुसते ग्लोबल नॉर्थ ग्लोबल साऊथ असे नाही आहेत. प्रो टेररिझम आणि अँटी टेररिझम ही त्याची खरी डेफिनेशन आहे, ती कोणी सांगणार नाही. मग ते इस्लामच्या विरुद्ध आहे अमुक तमुक सगळं सांगतील, पण टेररिझम जो आहे त्याच्या बाजूने जो पण असेल, आपल्या इथले काही विरोधी पक्ष टेररिझमच्या बाजूनी आहे, माझ्या मते ती आत्महत्या आहे, ते योग्य मार्ग नाही आहे. कारण टेररिझम शेवटी तुमच्याच अंगावरती येतो. सगळ्या टेररिस्टना सपोर्ट केलेल्या देशांनी हे अनुभवलेलं आहे की हे शेवटी स्वतःचीच म्हणजे ती सापाची पिल्लं स्वतःच्याच आईला खातात तसा प्रकार होत चाललेला आहे आणि हे अत्यंत वाईट आहे. इथनं आपल्याला मागे यायला पाहिजे, पण जगाचा मूड काही दिसत नाही आहे मागे यायचा. सगळेजण आता आपल्या हाताऱ्या पडून निघालेलेच दिसत आहेत. हे युद्ध आज 27व्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे एक आत्तापर्यंतचं चित्र बघितलं तर 1400-1500 इस्रायली लोक मारले गेलेले, त्यातले बरेचसे इस्रायली सामान्य नागरिक आहेत, म्हणजे ते काही सैनिक नाही आहेत. सैनिकांची संख्या 200-250 असतील. दुसरीकडे हमासच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हमासच्या आकडेवारीनुसार साधारणतः 8,500-9,000 अरब पॅलेस्टाईन लोक मारले गेलेले आणि त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे लोक हे जेव्हा या युद्धभूमीपासून 10,000 किलोमीटर कोणी 20,000 किलोमीटर दूर असतो तेव्हा त्यांच्या मनात असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की इस्रायलला नेमकं काय साध्य करायचं आहे. की यांचे आता 1500 लोक मारले गेले, मग यांनी मारले ना 8,700 लोक कशाला, आणखीन कशाला, म्हणजे आता थांबवा बा झालं. म्हणजे कारण आपण आकड्यात तुलना करतो, पण यामध्ये ज्या युद्धाची जी व्याप्ती आहे त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गाझा पट्टी ज्याला म्हणतो आपण, ती चर्चगेट ते बोरिवली आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते समुद्र एवढीच आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं तर की इस्रायलमध्ये जेवढी हॉस्पिटल आहेत त्याच्यापेक्षा जास्त हॉस्पिटल गाझापट्टीमध्ये आहेत आणि यातल्या प्रत्येक हॉस्पिटलच्या खालती हमासनी एक आपले तळ तयार केलेले आहेत, बंकर्स तयार केलेले आहेत, टनेल्स तयार केलेले आहेत, त्याच्यातनं हमासचे अतिरेकी काम करतात. आता त्यामुळे हमासची इच्छा आहे की जास्तीत जास्त इस्रायलनी जर हॉस्पिटलला लक्ष केलं तर निरपराध लोक मरतील आणि त्याचं भांडवल करून इस्रायलवर हे युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकता येईल. किंवा गाझामध्ये जे इंधन येतं हॉस्पिटलसाठी घरांसाठी ते इंधन चोरून हमास वापर करतं. आणि दुर्दैवाने यातले बरेचसे पत्रकार, म्हणजे जो बायसचा मुद्दा येतो की हे पत्रकार गाझाच्या बाहेर ते इस्रायलमधनं याचं वार्तांकन करत असल्यामुळे त्यांच्यासाठी गाझाची रचना कशी आहे हे कदाचित माहिती नसतं. आणि मग ते म्हटलं ते त्यांच्याकडनं असं केलं जातं की इस्रायल हा म्हणजे डिस्प्रपोर्शनेट म्हणजे प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त बळाचा वापर करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने जेवढे बॉम्ब टाकले तेवढे इस्रायलने त्या एका महिन्यात टाकले, अशी तुलना केली जाते. पण ही तुलना चुकीची आहे. याच्यामध्ये युद्धाचं उद्दिष्ट आहे की हमास भविष्यात अशा प्रकारचे हल्ले इस्रायलवर करू शकणार नाही आणि ते जर करू शकायचं नसेल तर या दाटीवाटीनी बसलेल्या गाझापट्टीमध्ये त्या जमिनी खालती जाऊन ते बंकर ते तळ उद्ध्वस्त करणं आणि ते कसे करायचे हे इस्रायल पुढे आव्हान आहे. आणि दुसरीकडे माध्यमांसमोरही याचं वार्तांकन कसं करायचं, कारण
जखमी लोकांची मृत बालकांची चित्र ही अनेक मोठ्या बातम्यांपेक्षा जास्त लोकांच्या मनावर प्रभाव टाकतात आणि त्यामुळे यामध्ये या पत्रकारांचं ही मनाचा गोंधळ उडणं हे स्वाभाविक आहे. पण ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तीही मे बालकांवर हल्ले होत आहेत हीही काही मॅन्युफॅक्चर्ड प्रकारचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते मध्ये. हे खरं म्हणून म्हणलं ना की हमासचा सगळा भर हा प्रोपागंडावर आहे. कारण हमासचं मॉडेल असं आहे की पहिले कुरापत काढायची, पहिले आत घुसून इस्रायलला जास्तीत जास्त लोकांना मारायचं आणि मग इस्रायलने हल्ला केला. म्हणजे जसं लहान मुलांच्यात असतं की एकाने खोडी काढतं आणि मोठा भाऊ मारायला आला की मग रडत आई वडिलांकडे जातो आणि यांनीच मला कसं मारलं असं एक सॉन्ग करायचं. ते हमासचं मॉडेल आहे आणि त्याच्यामुळे ही जी सगळी प्रसिद्धीची तंत्र आहेत आणि त्याला आता जसं म्हटलं की तंत्रज्ञानाची जोड मिळाली. आता हे करायला तुम्ही गाजात असायला पाहिजे नाही. याच्यासाठी इराकमधले फोटो येत आहेत, लिबियामधले फोटो येत आहेत. त्या फोटोंना काही सिरियामध्ये आणि अनेक मुस्लिम देशांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे फोटो उपलब्ध होत आहेत, जुने फोटो बाहेर काढले जात आहेत आणि त्यामुळे हमासचं हे तंत्र ओळखणं आवश्यक आहे. दुसरीकडे नुकसान झालेलं आहे म्हणजे असं नाही आहे की हे सगळंच खोटं आहे, पण त्या खरं आणि खोटं याचं प्रमाण कसं ठरवणार हे करायला कोणतरी विश्वासार्ह संस्था आणि जी विश्वासार्हता एक देश म्हणून इस्रायलची आहे ती दुर्दैवाने हमाससारख्या संघटनेची असू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय प्रसारमाध्यमं याच्याकडे कसं पाहतात, म्हणजे सेन्सेशनलाइज केलं जात आहे की सेन्सिबली केलं जात आहे? आपल्याकडे आता किती 400 अधिक वृत्तवाहिन्या किमान असतील आणि त्यातले किमान 50-60 वाहिन्यांचे क्रू हे या युद्धभूमीवर गेलेले आहेत. मला असं वाटतं त्याच्यापैकी बऱ्याच जणांना हे कॉन्फ्लिक्ट हे संघर्ष काय आहे त्याचीच फारशी माहिती नसावी आणि पहिल्यांदा त्यांना ते कव्हर करायला मिळतं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांचे दर्शक आहे त्यांनाही फारशी त्याची माहिती नाही आणि त्याच्यामुळे इन जनरल भारतीय वाहिन्यांचं कव्हरेज हे इस्रायलच्या बाजूनी आहे. म्हणजे त्यांना भारताला आतापर्यंत इस्रायलप्रमाणेच अनेक दशकं दहशतवादाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे भारतामध्ये दहशतवादाबद्दलचं एक सामान्य लोकांच्या त्याच्यात राजकीय पक्षांची भूमिकाच्यामध्ये आपण शिरू नये, पण सामान्य लोकांच्या मनात दहशतवादाबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचं काम भारतीय पत्रकार करत आहेत. पण हे करताना त्या विषयाचा इतिहास त्यातली ज्याला सामरिक किंवा कूटनीतिक परिस्थिती याचं पुरेसं आकलन नसल्यामुळे बरंचसं कव्हरेज हे कशाप्रकारे मिसाईल्स हवेतनं फिरतायत, याच्यातनं तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे का, याच्यामध्ये आणखीन कोण देश, म्हणजे हे करताना त्याच्यामध्ये सबस्टन्सपेक्षा आपला TRP कशाप्रकारे मेंटेन करायचा हा उद्देश जास्त दिसतो. पण एक मला असं त्यातली चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने भारतीय मीडिया जागतिक प्रश्न कव्हर करायला लागून त्यांना देखील सवय, जसं भारत आता भविष्यात महासत्ता होणार आहे तर भारतीय मीडियालाही आंतरराष्ट्रीय कॉन्फ्लिक्ट कव्हर करायची संधी मिळते ही त्यातली चांगली गोष्ट आहे. खरं याच्या आधीसुद्धा जेव्हा जेव्हा इस्रायलची युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धात असं दिसून आलं होतं की भारतीय सरकार आणि भारतीय मीडिया ही अरबांच्या बाजूची होती. तेव्हाचं सांगतो, आत्ताचं नाही. पण भारतीय जनता मात्र इस्रायलच्या बाजूची होती. कारण आत्ता अनयजींनी सांगितलं त्याप्रमाणे भारतातल्या जनतेला दहशतवादाचा अनुभव आलेला आहे आणि बहुतेक सगळा दहशतवाद हा इस्लामी दहशतवाद भारताच्या बोकांनी बसलेला आहे. आधी शिखांचा काही दिवस होता पण इस्लामी दहशतवाद होता. त्यामुळे जनतेची नॅचरल सहानुभूती इस्लामी दहशतवादाच्या विरुद्ध असते. तेव्हा सरकार दुर्दैवाने दुसऱ्या बाजूला होतं. आता फरक झालेला आहे. आता सरकारसुद्धा इस्रायलच्या बाजू, म्हणजे नरेंद्र मोदींनी तर युद्ध सुरू झाल्या क्षणी सांगितलं की आम्ही पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने आहोत. पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं आम्ही पॅलेस्टाईनच्या विरुद्धात नाही आहोत, आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध आहोत. म्हणजे हमासची जी इस्रायलची लढाई आहे त्यात आम्ही इस्रायलच्या बाजूने आहोत. त्यामुळे आता तरी परिस्थिती अशी आहे की भारतीय समाजामध्ये एक विशिष्ट समाज आणि काही विरोधी पक्ष सोडले तर बाकी सगळी जनता इस्रायलच्या पाठीशी आता तरी उभी आहे. परंतु याच्यात धोका हाच संभवतो की ही जखमी मुलांची चित्रं जास्तीत जास्त डोक्यावर तो पडत राहिली तर माणसाचं मत बदलू शकतं. याचं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो मी. एक 15 वर्षापूर्वी एक प्रसिद्ध फोटो होता, एक लाल जर्सी घातलेला लहानगा मुलगा समुद्रात असा उलटा रांगत पडून मेल आयला आणि त्या मुलाचं नाव नाही इस्रायलच्या नाही तर तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर होता. सिरियातले जे हे होते रेफ्युजीज ते तुर्कस्तान मार्गे जाणार होते, युरोप त्यांना येऊ देत नव्हता वगैरे. नंतर हे सिद्ध झालं ते कम्प्लिटली स्टेज्ड होतं, काहीही त्यात खरं नव्हतं. तर तेव्हापासूनही म्हणजे हा कार्यक्रम करतायत हे तुम्हाला सांगायचं होतं. मला सध्याही तेच चालू आहे, प्रचंड स्टेजिंग याच्यात चालू आहे. आणि आत्ता हे म्हणले त्याप्रमाणे तिथे मरतात तर आहेतच माणसं, पण असं कोणी म्हणत नाही आहे. अगदी फिलिस्तिनी लोक पण म्हणत नाही आहेत की जर हमासनी ही कुरापत काढली नसती तर आमच्यावर ही आपत्ती आली नसती. एकसुद्धा स्टेटमेंट या पद्धतीचं नाही आहे. उलट स्टेटमेंट रशियन टेलिव्हिजनवरती कालच मी वाचलं, मुसा नावाचा कोणीतरी हमासचा एक लीडर आहे आणि त्यांनी सांगितलं की भुयारामध्ये जी सगळी रचना आहे, पाणी आहे, वीज आहे, ती आमच्याकरता आहे. वरती माणसं मेली तर आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. स्पष्ट सांगितलं त्यांनी, आम्ही स्वातंत्र्य
युद्ध, ते स्वतःला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. आम्ही स्वातंत्र्य युद्धांकरता तिथे अन्न पाणी आणि जनरेटर आणि सगळं आणून ठेवलं आहे, वरच्यांनी आपलं बघून घ्यावं. पण स्वातंत्र्य कसलं? म्हणजे जर आपण हमासचा उदय किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचं पूर्वीपासून म्हणणं राहिलं आहे की इस्रायल हा अस्तित्वातच नको आहे आम्हाला. ते म्हणतात रिव्हर टू सी, वी डोंट वॉन्ट टू सी एनी ज्यूज, असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्यूजचे ज्यू मनुष्यच नको. मध्ये एकाने फार चांगलं सांगितलं होतं की जर सगळ्या ज्यूंनी सांगितलं आम्ही उद्यापासून इस्लाम धर्मीय स्वीकारतो तर ही लढाई संपते, कारण याच्यात काही पुढे घडूच शकत नाही. तसं होणार नाही ही गोष्ट वेगळी. तर ही पूर्णपणे त्या अर्थाने धार्मिक लढाई आहे आणि हमासनी तडजोड नाकारलेली आहे. पूर्वी यासर अराफतनी सुद्धा तडजोड नाकारली होती. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यातनं निघता येत नाही आहे तेव्हा त्यांनी ते मान्य केलं. त्याच्या बदल्यात त्याला नोबेल पारितोषिक मिळालं, त्याला शांतीदूत म्हटलं, सगळं म्हटलं. परंतु यासर अराफतनी जे केलं ते पॅलेस्टाईनमधल्या काही लोकांना मान्य नाही आहे, त्यामुळे हमासचे लोकांचा उदय झाला. पण मग ह्याच्याकडे पाहताना हे अरब विरुद्ध ज्यू असं काही सुरू आहे असं म्हणता येईल का? हे जे युद्ध आहे त्याच्यामध्ये खास करून ही हमासच्या दृष्टीने ही अस्तित्वाची लढाई आहे. याचं कारण हमासचा उद्देश पहिल्यापासून हे होता की अशा प्रकारचा इस्रायलवर हल्ला करा. आणि इस्रायलमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जेवढे ज्यू लोक मारले गेले त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मारले जाण्याची प्रत्येक घरात इस्रायली घरात कोणी ना कोणतरी ओळखीचं आहे की जे या युद्धात मारलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना अपेक्षा होती की इस्रायल आपल्यावर जोरदार प्रतिहल्ला करणार. आणि हे युद्ध 3-4 आघाड्यावर लढलं जावं ही हमासचा प्रयत्न होता. पहिली गोष्ट म्हणजे हे दक्षिण इस्रायलमध्ये त्याच्यात ते यशस्वी झाले हल्ला करण्यात. दुसरी गोष्ट गाझापट्टीमध्ये इस्रायल येईल तेव्हा त्यांच्याशी हे युद्ध ते आत्ता चालू आहे. तिसरी त्यांची अपेक्षा होती की इस्रायलमध्ये जो मुस्लिम अरब मुस्लिम लोकांची संख्या ही 20% जास्त आहे, 22-23%. हे अरब इस्रायली अरब नागरिक मोठ्या प्रमाणावर उठाव करतील, म्हणजे एकाच वेळेला इस्रायलला दंगलींचाही सामना करावा लागेल. आणि त्याचबरोबर ज्याला जॉर्डन नदीचा पश्चिम खोऱ्याचा भाग आहे, ज्याला इस्रायल जुडिया आणि समारिया म्हणतो, वेस्ट बँक म्हटलं जातं, या भागातले पॅलेस्टिनियन अरब ते उठाव करतील. म्हणजे या दोन आघाड्यांवर आणखीन इस्रायलला लढावं लागेल. याचबरोबर लेबेनॉनमधनं हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे, जी शिया आहे, जी इराणच्या पाठिंब्यावर आहे, ती या युद्धामध्ये उतरेल असं त्यांचं गणित होतं. आत्तापर्यंत ह्या युद्धामुळे इस्रायलमध्ये थोडंसं टेन्शन्स आहेत, म्हणजे अरब आणि ज्यू लोकांच्या मध्ये, पण असं मोठ्या प्रमाणावर अरब लोक याच्यामध्ये संघर्षात सहभागी झालेत असं दिसत नाहीये. वेस्ट बँक मध्येही काही लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला, इस्रायली सैनिकांनी त्यांना तात्काळ तिथे गोळ्या घातल्या, ती परिस्थिती अजून आटोक्यात आहे. आज दुपारी म्हणजे शुक्रवारी हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला या युद्धाबद्दल भाष्य करणार आहे, टेलिव्हिजन ॲड्रेस करणार आहे. आणि त्याच्यात हे स्पष्ट होईल की हिजबुल्ला या युद्धात उतरेल का नाही. पण आत्तापर्यंत तरी, कारण आता 4 आठवडे आता पूर्ण होतील या युद्धाला, आत्तापर्यंत हिजबुल्लाची रणनीती अशी दिसत आहे की तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. म्हणजे नाही म्हणायला त्यांनी इस्रायलमध्ये काही रॉकेट्स आणि हे डागलेलं आहे, पण अजून ज्याला फुल स्केल युद्ध म्हणता येईल, कारण हिजबुल्लाची ताकद ही हमासच्या 100% जास्त आहे असं म्हटलं जातं, एवढे मोठ्या संख्येने रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत. पण अमेरिकेमुळे त्यांनाही माहिती, आणि 2006 साली इस्रायलने त्यांना जो धडा शिकवला त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की आपण जर इस्रायलवर या परिस्थितीत हल्ला केला तर इस्रायल अडचणीत येईल. पण इस्रायल संपूर्ण दक्षिण लेबेनॉन उद्ध्वस्त करून टाकेल आणि त्यामुळे कदाचित लेबेनॉन अजून याच्यामध्ये सहभागी झालेलं नाही आहे. पण हे काही आपल्यासारखं तर्काने चालणारे देश नाही, त्यामुळे त्याच्यात उद्या काय होईल त्याची आपण वाट पाहायला हवी. कालपर्यंत यमेनचं कुठे नाव नव्हतं, आज यमन सुद्धा त्या युद्धात सहभागी होण्याचं म्हणतो. याला एक सुन्नी विरुद्ध शिया संघर्ष करण्याचा प्रयत्न इराण करतोय, कारण यमेनचे जे बंडखोर आहेत हुती हे झैदी शिया म्हणून ते हे ओळखले जातात. आणि यमेन इस्रायलपासून किमान 2000 किलोमीटर दूर आहे आणि तरी देखील त्यांनी आपण या युद्धाला एक सपोर्ट करतोय हे दाखवायला त्यांनी मिसाईल्स, कारण त्यांना इराणनी दिलेल्या मिसाईल्स आहेत, त्या मिसाईल त्यांनी सौदी अरेबिया पार करून इस्रायलवर डागल्या, त्या मिसाईल हवेतल्या हवेत अमेरिकेच्या अँटी मिसाईल यंत्रणेने उद्ध्वस्त केल्या. पण याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे आखाती अरब देश त्यांच्या मनात हमासबद्दल असलेला राग तो आणखीन वाढणार आहे, कारण येमेनशी ते गेले 2014 पासून लढत आहेत. आणि जर येमेन याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यातनं आखाती देशांचा ओढा, सुप्त ओढा हा इस्रायलच्या जवळ जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि अमेरिका याच्यामध्ये भाग घेईल, अमेरिकेला आणि त्यांना ते परवडेल का? परवडण्याचा तर प्रश्न अमेरिका विचारच करत नाही, कारण अफगाणिस्तानात त्यांनी काय केलं काय परवडत होतं असं नाही. पण भाग घ्यायचा म्हणजे भाग घ्यायचा, कारण त्यात वेगवेगळी कारणं असतात. त्याच्यात शस्त्रास्त्र विकली जातात, ते शस्त्रास्त्र कंपन्यांचा फायदा होतो वगैरे वगैरे. आत्ता प्रॉब्लेम असा आहे की बायडेन यांना निवडणूक वर्ष आहे, येतं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे, आत्ता अशीच त्यांची पॉप्युलॅरिटी खाली चाललेली आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी करून दाखवायलाच लागेल. म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे की या युद्धामध्ये अमेरिकेने काहीतरी स्पेक्टॅक्युलर करून दाखवावं. एक काम त्यांनी
केलं आहे. हिजबुल्ला आणि इराण दोघांनाही दहशत म्हणून त्यांनी तिची दोन प्रचंड मोठी एअरक्राफ्ट कॅरियर तिथे आणली आहेत, जेराल्ड फोर्ड आणि आयसेनॉव्हर, प्रचंड मोठी. आणि एक एअरक्राफ्ट कॅरियरबरोबर 30 इतर जहाजं असतात. ठरवलं तर ते संबंध एअरक्राफ्ट कॅरियरच्या जोरावर 2-4 अरब देश सहज उद्ध्वस्त करू शकतात, एवढी शक्ती आहे. तर इराणला धमकवण्याचं काम त्यांनी त्यात केलं आहे. याच्यात गंमत म्हणजे हिजबुल्लांनी अमेरिकेला धमकी दिली की तुम्ही युद्धात आला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे, परंतु ती हास्यास्पद गोष्ट असली तरी अमेरिकेच्या प्रेझेन्समुळे इराण चेकमध्ये राहील अशी एक शक्यता आहे. इराणने जर काही केलं, पण आता तुम्ही बघा, अमेरिका युद्धात नाही म्हणजे आता ही हुती बंडखोरांची मिसाईल्स अमेरिकेने उडवलीच ना. परवा अमेरिकेने सिरियामध्ये इराणचे जे लोक होते त्यांच्यावरती हल्ला केला आहे. त्यामुळे स्लोली आय थिंक इट इज हॅपनिंग. प्लस इस्रायलला अविरत मदत चालू आहे सध्या अमेरिकेची. पण मग हे याच्या युद्धामागे लागणारा सगळा पैसा आहे तो कुठून येतो? म्हणजे आता हमास ही दहशतवादी संघटना आहे, तसं गाझापट्टी बघितली तर ती दाटीवाटीची आहे आपण म्हटलं, त्याच्यानंतर तिथे रोजगारही बराचसा नाही, तर मग हा पैसा येतो कुठून? आणि पैशासोबतच मग ही वेपन्स जे विकत घेतले जातात ते कसे काय? इस्रायलने 2005 साली गाझापट्टीतनं पूर्ण माघार घेतली, त्याच्यानंतर मानवीय दृष्टिकोनातनं संयुक्त राष्ट्रांद्वारे आणि तसंच अन्य अरब देशांद्वारे गाझापट्टीत आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत पुरवण्यात येत होती. वर्षाला साधारणतः $1 अब्ज या एवढी हिमडे ही अनेक मुस्लिम देशांपेक्षा जास्त जीवनमान, उंच जीवनमान गाझापट्टीत आहे ही वस्तुस्थिती आहे. पण या मदतीतला एक मोठा हिस्सा हमासतर्फे युद्धाची तयारी करण्यासाठी वळवला जात होता. याच्यामध्ये खास करून जनरेटर म्हणजे साठी त्याच्यासाठी लागणारं डिझेल आणि इंधन गोळा करणं, सोलर पॉवरवर तिथे वीज तयार करण्याच्या गोष्टी असतील, बांधकाम साहित्यातनं जे पाईप असतात त्या पाईपचा वापर रॉकेट्स तयार करण्यासाठी, म्हणजे याच्यात हमासची आणि इस्रायलच्या ताकदीची कल्पना होऊ शकत नाही. हमासने आत्तापर्यंत 8,000 रॉकेट्स डागलेले आहेत, पण या 8,000 रॉकेट्समध्ये मरणाऱ्या इस्रायली लोकांची संख्या जेमतेम 20-25 आहे. म्हणजे बाकी बरीचशी रॉकेट एकतर कुठेतरी निर्मनुष्य ठिकाणी पडलेली आहेत किंवा ती हवेतल्या हवेत इस्रायलनी उद्ध्वस्त केलेली आहेत. पण हमासचे लढाई आहे ही मुख्यतः गाझापट्टीच्या आतमध्ये त्यांनी जमिनीखाली भुयारांचं नेटवर्क केलेलं आहे आणि ही रॉकेट्स आणि अशा प्रकारे सुसाईड बॉम्बिंग आणि IED एक्सप्लोजिव्स असं ही हमासची तयारी आहे. दुसरीकडे इस्रायल हा एक ज्याला म्हणजे फर्स्ट वर्ल्ड कंट्री ज्याला म्हणता येईल, त्याचं दरडोई उत्पन्न $50,000 वरती गेलेलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये इस्रायल आघाडीवर आहे, इस्रायलला अमेरिकेची मदत मिळते, पण इस्रायल स्वबळावर हे युद्ध अनेक महिने लढू शकतो. फक्त प्रश्न असा आहे की म्हणजे याच्यामध्ये आजच बातमी आहे की इस्रायलच्या सैन्याने 6 अब्ज शेकेल म्हणजे साधारणतः जवळजवळ $2 अब्ज खरेदी या युद्धानिमित्ताने केली, शस्त्रास्त्र असतील, कपडे असतील, ॲम्ब्युलन्स असतील. आणि त्यामुळे इस्रायलसाठी हा आता अस्तित्वाचा प्रश्न आहे, कारण अशा प्रकारचा हल्ला भविष्यात होऊन द्यायचा नाही आणि हमासला पूर्ण संपवायचा आहे इस्रायलचं ध्येय. आणि त्याठी जो काही पैसा लागेल तो लागेल. आणि इस्रायल गनिमिकाव्याने लढणारा देश आहे, म्हणजे ते अमेरिकेसारखं अफगाणिस्तानात जाऊन तिथे 20 वर्ष तळ ठोकून शकणार नाही आहे. पण 1-2 महिने इस्रायल हे युद्ध पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलसाठी हा पैसा फारही नाही आहे. पण अमेरिका आणि अन्य ज्यू लोक जगभरात पसरलेले आहेत, अमेरिकेत ते सगळ्यात श्रीमंत लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर पैसा इस्रायलला मदत म्हणून येत आहे. हे साधारणतः अर्थशास्त्र आतापर्यंत हे युद्धाचं आहे. आता इस्रायलच्या समोर असंच आहे की त्या हमासचा करेक्ट कार्यक्रम करून टाकायचा. सोपं नाही आहे, पण तोच उद्देश तोच आहे. इथे आपण हमास म्हणजे काय याच्यावरती 1-2 मिनिटं फक्त घेऊया. हमासचा जो फुलफॉर्म आहे तो हमास हा अरबीमध्ये एक शब्द आहे, त्याचा अर्थ उत्साह चैतन्य असा आहे. पण HAMAS जो आहे तो हरकत अल मुकावामा अल इस्लामिया, मला थोडी अरबी येते, तर याचा अर्थ इस्लामी प्रतिरोधाची चळवळ. म्हणजे इथे महत्त्वाचा मुद्दा काय की फिलिस्तिनी लोकांची चळवळ नाही आहे, हमासला ही इस्लामी चळवळ करायची आहे. आणि तुम्ही युरोप, अमेरिका, भारत सगळीकडे जे इस्लामी मोर्चे निघत आहेत त्याच्यावरनं ही सगळ्या इस्लामला एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न हा चालू आहे की काय अशी शंका येते. आणि त्यामुळे माझा तर असा समजच आहे की अरब देश जे चांगले, म्हणजे सौदी अरेबिया घ्या, युनायटेड अरब एमिरेट, तुमचं बहरीन, जिथे चांगलं जीवनमान आहे त्यांना हमास नको आहे. इजिप्तलासुद्धा हमास नको आहे, कारण ते इस्लामी लोन आणलं तर ते इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूड पुन्हा सुरू होईल आणि पुन्हा तिथे मारकाट सुरू होईल. त्यामुळे सगळ्यांची सुप्त इच्छा आहे की हमासचा इथे बिमोड व्हावा आणि हा प्रकार आपल्या इथे येऊ नये. बघूया काय होतं ते. पण मग आता युद्ध कधी संपेल आणि युद्ध संपल्यावरती इस्रायलची परिस्थिती कशी असेल? म्हणजे आता एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डिप्लॉय झालेलं आहे वॉरमध्ये,
तर ते परत पूर्ववत करण्यामध्ये किती वेळ जाऊ शकेल? काही आठवडे किंवा काही महिने जाऊ शकतात. इस्रायलची 4% लोकसंख्या, म्हणजे सैनिकांना त्यांनी, राखीव सैनिकांना त्यांनी मैदानात उतरवलंय, त्यांची संख्या इस्रायलच्या 4-5% एवढे इस्रायली आज युद्धभूमीवर आहेत. इस्रायलसाठी उद्दिष्ट आहे की हमासचा पूर्ण बिंबोड करणं किंवा त्यांची अशी अवस्था करून ठेवणं की ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत. इस्रायल लोकांना वाटतंय की आता हमासचा त्यांनी म्हणजे एका प्रकारे गळा आवळलेला आहे. या प्रेशरखाली येऊन हमासचं नेतृत्व की जर मारलं जायचं नसेल तर गाझापट्टी सोडा आणि कतारला किंवा अन्य कुठल्या देशात जाऊन राहा, अशी जर विनंती हमासकडनं आली तर इस्रायल ती मान्य करू शकेल आणि हा एक त्यातला पर्याय. एकदा हे झालं की इस्रायलला किंवा अमेरिके आणि अन्य देशांच्या मदतीने गाझापट्टीत एकतर निवडणुका घेऊन किंवा तिथे दुसरं कुठलं तरी प्रशासन नेमणं, कारण ते जर प्रशासन नेमलं गेलं नाही तर तिथे आयसिससारखी दुसरी संघटना तयार होऊ शकते आणि त्यामुळे तिथे एक प्रशासनाची व्यवस्था आणि ती दहशतवादी असणार नाही. आणि तिला कतारसारखे देश जे आत्ता इस्रायलशी संबंध ठेवलेले नाही आहेत किंवा मान्य करत नाहीत अशा देशांची मदत त्याला मिळता कामा नये हा प्रयत्न राहील. आज UAE असेल, बहरीन असेल किंवा अगदी सौदी अरेबिया असेल, हे बऱ्यापैकी इस्रायलशी संबंध राखून सौदीचे संबंध घोषित झाले नसले तरी देखील, आणि त्यामुळे या देशांचं गाझाच्या व्यवस्थापनामध्ये त्याचा एक सहभाग राहील. आणि एकदा हे झालं की मग भविष्यात अशा प्रकारचं युद्ध होऊ नये यासाठी अंतर्गत तयारी करायची, असं 3 टप्प्यातला हा कार्यक्रम आहे. पण त्याच्यासाठी तिसरा टप्पा बऱ्याच महिन्यांचा जाईल, पण पहिले 2 टप्पे काही आठवडे किंवा काही महिने चालू शकतात. तोपर्यंत जर आंतरराष्ट्रीय दबावाला अमेरिका झुकली नाही, कारण इस्रायल झुकणार नाही हे मान्य आहे, पण अमेरिका जर झुकली नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील असं मला वाटतं. युद्ध सुरू राहील असं म्हटलं तरी युद्ध हे इस्रायलच्या दृष्टीने फार दिवस चालणं बरोबर नाही आहे. अमेरिकेलाही ते नको आहे, कारण याच्यात एक सुप्त विचार कोणी करत नाही की चीनचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे. चीनला तैवानचा घास घ्यायचा आहे पण तो घेता येत नाही, कारण अमेरिका त्याच्यामध्ये आहे. अमेरिकेला जितकं गुंतून ठेवता येईल तितकं चीन तैवानकडे जाऊ शकतं, त्यामुळे अमेरिकेला फार काळ इथे गुंतून राहायचं नाही आहे. युक्रेनला त्यांनी वाऱ्यावर सोडलेलंच आहे ऑलरेडी. आता इस्रायलचं एकदा काम संपलं की ते तैवानकडे लक्ष द्यायला मोकळे होतील. या सगळ्याचं आणि आत्ता मगाशी म्हटलं तसा इस्लामी दहशतवादाचा धोका जर इस्रायलने निपटून काढला तर पुढची 15-20 वर्षं तरी शांततेत जातील. आणि गाझामध्ये कदाचित युनायटेड नेशन्सची ॲडमिनिस्ट्रेशन येऊ शकते. मग हा असा तुम्ही जसं म्हणताय फोकस शिफ्टचाच प्रयत्न आहे का? कारण मागच्या वर्षी सुद्धा ऑगस्टमध्येच साधारण इस्रायल हमास यांच्यामध्ये काहीतरी चकमक सुरू झाली होती. तर युक्रेन रशिया युक्रेनवरनं जगाचं लक्ष हटावं म्हणून कदाचित हे होत आहे का? आता त्याच्या मागच्या अंतप्रेरणा काय असतील हे कोणी म्हणजे त्याच्याबद्दल आपण अंदाज बांधू शकतो, पण हे स्पष्ट होणं अवघड आहे. एक मात्र खरं आहे की हे युद्ध सुरू झाल्यामुळे अर्थात या युद्धाला काही रशिया युक्रेन सारखं, कारण तेवढा कडक हिवाळा इस्रायल आणि गाझापट्टीत तसं काही वेदरचा काही प्रश्न नाही आहे. पण हे युद्ध सुरू झाल्यामुळे युक्रेनकडे दुर्लक्ष झालं आणि तिथे रशियाला मोठी संधी मिळाली आणि त्याच्यामुळे याच्यामागे रशियाचा काही हातभार असू शकतो का? किंवा या युद्धामुळे अचानक जे भारत पश्चिम आशिया इस्रायल युरोप ही जे IMEC कॉरिडॉर होणार होती ती अचानक सगळं ते बारगळायचा जो विषय निघाला त्याच्यामुळे याच्यामागे चीनचा काही हातभार असू शकतो का? किंवा जे सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात पूर्ववत संबंध होणार होते, सौदी अरेबिया इस्रायलला मान्यता देणार होता, ते होऊ नये म्हणून इराण त्याच्यात 100% सहभाग आहे. पण नेमका याच्या मागे हमासला, कारण हमास हे स्वतःच्या बुद्धीने चालणारी संघटना नाही आहे, म्हणजे त्यांना कोणतरी बोलविता धनी दुसरा कोणतरी आहे, तर हा बोलविता धनी या बाकी कोण आहे याच्याबद्दल हे कया सत्ता वर्तवले जात आहेत, पण त्याच्याबद्दल आरोप करणं योग्य होणार नाही, ते योग्य काळात ते बाहेर येईल असं मला वाटतं. बरोबर, तर धन्यवाद तुम्ही दोघं आलात आणि आपण सुंदर चर्चा केली, गप्पा मारल्यात. महा MTB गप्पाचा हा पहिला एपिसोड होता आणि आय एम रिअली हॅपी की यू पार्टिसिपेटेड. तुमचे खूप खूप धन्यवाद. तर धन्यवाद मंडळी, आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या शुक्रवारी असाच एक एपिसोड घेऊन. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही YouTube कमेंट्समध्ये, Facebook कमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारापर्यंत पोचवा आणि प्रोपोगँडा कसा चालतो याबद्दल सगळ्यांना माहिती होऊ द्या. धन्यवाद.